दुसऱ्या दिवशी ठाण्यात गोळीबाराची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. माजीवाडा येथील एका उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीने मधाच्या अंमलाखाली आपल्याच कुटुंबियावर गोळीबार केला, परंतु सुदैवाने कुठल्याही प्रकारची प्राणहानी झाली नाही. या प्रकरणी पोलिसांनी 51 वर्षीय राजेश मोहनलाल शर्मा या आरोपीस ताब्यात घेतली असून त्यांची बंदूक देखील जप्त केली आहे. ठाणे शहरात एका इसमाने दारूच्या नशेत स्वतःच्या कुटुंबियावर गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. एकीकडे काल नाश्ता दिला नाही म्हणून एका सासऱ्याने आपल्या सुनेची गोळी घालून हत्या केली, तर दुसरीकडे घरगुती वादातून एका व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत आपल्याच मुलावर गोळ्या झाडल्या. तर आज ठाण्यातील माचीवाडा परिसरात असलेल्या लोढा लक्झेरिया कॉम्प्लेक्स मधील क्लेनमॉन्ट इमारतीच्या 23व्या मजल्यावर राहणाऱ्या राजेश मोहनलाल शर्मा या 51 वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत आपल्या कुटुंबियाशी वाद घालण्यास सुरुवात केली. प्राप्त माहितीनुसार त्याचे तीनही मुलं काहीही काम न करता वडिलांच्या पैशावर अवलंबून असल्याने घरात वारंवार वाद होत असतात. तर सायंकाळी 7 सुमारास मद्धुंद अवस्थेत असलेल्या शर्मा यांनी आपल्या परवानाधारक पिस्तुलातून 5 गोळ्या झाडल्या. यात दोघांना किरकोळ जखमा झाल्या, परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती कापूरबावडी पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांनी दिली. तसेच पोलिसांनी आरोपी शर्मा याला ताब्यात घेतले असून त्याचे रिव्हॉल्वर देखील जप्त करण्यात आले आहे. आपका नाम बताइए और क्या हादसा हुआ है? विकी राजेश शर्मा. सो मतलब डैड ने घर पे फायरिंग की पी के, क्योंकि हमेशा वो करते हैं, झगड़े करते रहते हैं. तो आज भी उनका मूड अच्छा नहीं था, गुस्सा था. मम्मी को मारने चले, बीच में हम आए तो गोलियां चलाई उन्होंने घर पे. कितनी गोलियां चलाई? 5 राउंड. इसमें किसको दुखापत हुए? मेरे छोटे भाई को लगा हाथ से. एक्चुअली क्या कारण है ये सब होने के कारण? कारण कुछ नहीं है, वो अपने मेंटली अनस्टेबल है. वो अपने आपे में नहीं रहते, जो भी दिखता है उनसे झगड़ा करना चालू कर देते हैं. इससे पहले कभी उन्होंने? पहले भी फायरिंग की थी. उनका लाइसेंस जब्त था, मतलब लिया गया था पिस्टल, अब वापस मिल गया उनको. तो अभी क्या गुनाह नोन कर रहे हैं? किसके कौन गुनाह नोन कर रहा है? मतलब गुनाह क्राइम कंप्लेंट मम्मी ने किया और हम लोग ने किया. नहीं, आज सायंकाळी 6:50 दरम्यान आपल्या कापूरबावडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये क्लिअरमाउंट लोढा लक्झरिया माजीवाडा या बिल्डिंगमध्ये फ्लॅट नंबर 2306 जे इसम राहतात राजेश मोहनलाल शर्मा व 51 वर्ष यांच्या बाबतीमध्ये फायर झाल्याची किंवा यांनी फायर झाल्याची माहिती मिळाली. तर आता सकृतदर्शनी अशी माहिती मिळत आहे त्यांना, आम्ही ज्यांनी फायर केलेला आहे शर्मा यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडचे जे रिव्हॉल्वर त्यांनी वापरलेले आहे ते सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे. आणि जे राऊंड देखील फायर झालेले आहेत, राऊंड फायर झाल्यानंतर जो बुलेटचा एक विशिष्ट भाग ज्याला आपण पुंगळी म्हणतो ते सुद्धा आपण ताब्यात घेतलेलं आहे. यामध्ये माहिती अशी मिळते त्या जे आहेत, जे शर्मा म्हणून आहेत, ते अंडर इन्फ्लुएन्स ऑफ लिकर आहेत, मद्याच्या प्रभावाखाली आहे, त्यांनी मद्यप्राशन केलेलं आहे. तर त्यांना विचारता त्यांनी सांगितलं की ते आजच नव्हे तर गेल्या कित्येक दिवसापासून कुटुंबामध्ये वादविवाद चालू आहे प्रॉपर्टीच्या बाबतीत. आणि त्यांची अशी धारणा आहे किंवा त्यांनी आम्हाला सांगितलेल्या माहितीप्रमाणे त्यांना 3 मुलं असून तिन्ही मुलं कुठलाही यांचा आर्थिक सोर्स वगळता इतर कुठलेही कामधंदा करत नाही आणि कुटुंबावर, मुलांवर, बायकोवर नाराजीच्या या भावनेतून आज दुपारी वादावादी झाली. त्यांचं पर्यावसन त्यांचं एकमेकांच्या धरपकडमध्ये झालं. आणि शर्मा यांचा असा समज झाला किंवा त्यांनी अशी माहिती दिली की मला त्यांनी धरून ठेवलेलं होतं आणि तिथून सुटका होण्यासाठी त्यांच्याजवळ ते परवानाधारक जे रिव्हॉल्वर होतं त्या रिव्हॉल्वरवरून त्यांनी फायर केला. सुदैवाने या फायरमध्ये कुटुंबातील कोणीही किंवा बाहेरचं असं कोणीही जखमी झालेलं नाही. सध्या गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे आणि पुढील कारवाई आपण करत आहोत. रिव्हॉल्वर हे लायसन त्यांनी काढलेलं आहे, लायसन त्यांचा आम्ही ते परवानासुद्धा बघितला, त्यानुसार त्यांनी ते नोंदी आहेत त्यांच्याला परवान्यामध्ये, त्याही आपण बघितलेलं आहे. पुढे आता FIR नोंद करून पुढे ते कामकाज चालेल, तपास त्या पद्धतीने पुढे बाबी काही क्लिअर होतील. सध्या एवढे आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे. बॅकग्राऊंड काय आहे? नाही, सध्या त्यांचं जे त्यांच्या बोलण्यावरून इन्कम सोर्स जे आहे त्यांचा, तर त्यांचे काही आउटलेट आहेत, त्यांना त्याच्यातनं काही संपत्ती आहे किंवा घर भाडे वगैरे मालकीचं भाडेतत्वावर दिलेले गाडी वगैरे आहे, त्याच्यातून त्यांना उत्पन्न मिळतं आणि त्यावर ते त्यांचं संपूर्ण परिवाराची गुजराण चालते. सध्या इथपर्यंत माहिती आहे. आता जी एकंदरीत परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या आधारे ज्या ठिकाणी त्यांचे जे इतर कुटुंबीय आहेत त्यांचे स्टेटमेंट या आधारे आपण सध्या फिर्याद घेण्याचं काम चालू आहे.
त्या फिर्यादीचे कंटेंट एकंदरीत परिस्थिती सापडलेल्या वस्तू यांच्या आधारे आपण योग्य ती कलम लावण्याची दक्षता घेतली. सर, याआधीसुद्धा त्या रिव्हॉल्वरमधून काही राऊंड फायर झाले होते का? आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आधी फायर झाल्याची कुठेही नोंद नाही, परंतु तो तपासाचा भाग आहे, ते आपल्याला नंतर कळणार. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.